नमस्कार, मी सुहास, एएम न्यूजच्या सवाल महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मॉब लिंचिंगच्या अनेक घटना घडत आहेत. जय श्रीराम म्हणायला लावायचं, जाणीवपूर्वक ते म्हणायला लावायचं, नाही म्हटलं तर प्रचंड मारायचं, अशा पद्धतीच्या दुर्दैवी या घटना घडत आहेत. आणि अशा घटना या जास्त करून उत्तर प्रदेशमध्ये घडत आहेत हे आपण बघतो. पण देशामध्ये अनेक राज्यांमध्ये या घटना घडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मॉब लिंचिंगच्या घटना घडत असल्याचं दावे केले जात आहेत. अगदी नुकतंच औरंगाबादमध्ये सुद्धा जय श्रीराम म्हणायला लावल्यावरून हाणामारी झाली असाही दावा केला गेला. परंतु नंतर पोलीस चौकीमध्येच याचं स्पष्टीकरणही झालं पुढे की तो जय श्रीराम म्हणायला लावल्याचा तो प्रकार नव्हता, तर एकमेकांना ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या त्या गाड्या होत्या आणि त्यांच्यातनं तो आपापसातला वाद होता हेही नंतर स्पष्ट झालेलं आहे. पण मग महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं मॉब लिंचिंग होत आहे याही बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातल्या 49 प्रतिष्ठित ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत अशा व्यक्तींनी पंतप्रधानांकडे या संदर्भातला खेद व्यक्त करणारं पत्रसुद्धा दिलेलं आहे. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळामध्ये या अशा पद्धतीच्या पद्धतीचं पत्र या 49 लोकांना द्यावं लागलेलं आहे. ही देखील काय नेमकी घटना आहे हेही याचा आपण धांदोळा घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं, देशामध्ये सध्या काय चाललं आहे, कोणतं वातावरण निर्माण होत आहे, ही अस्थिरता कोण निर्माण करत आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला घ्यायची आहेत. आणि त्यासाठी आज आपला जो महत्त्वाचा विषय आहे तो विषय तुम्ही स्क्रीनवर बघता आहात. आज आपला विषय आहे तो म्हणजे पुरोगाम्यांची पत्रापत्री. आणि याच विषयावर आपल्याबरोबर आज मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत. आपल्याबरोबर असणार आहेत नागपूरवरनं विष्णू चांगदे, जे आपले राजकीय विश्लेषक आहेत. नाशिकवरनं आपल्याबरोबर आहेत राजू देसले, जे पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. तसंच स्टुडिओमधनं माझ्याबरोबर आहेत श्रीकांत उमरीकर, जे आपले राजकीय विश्लेषक आहेत. त्याचबरोबर स्टुडिओमधनं माझ्याबरोबर असणार आहेत पुरोगामी विचारवंत मुर्तबीज खान, हे सुद्धा आपल्याबरोबर आहेत. पुण्यावरनं काँग्रेसचे प्रवक्ते असणार आहेत गोपाळ तिवारी. आणि मुंबईवरनं आपल्याबरोबर काही क्षणांमध्ये आपल्याला कनेक्ट होतील ते म्हणजे भाजपाचे प्रवक्ते अतुल शहा. बहुतेक अजून गोपाळ तिवारी आपल्याबरोबर जोडले गेलेले नाही आहेत. पण जो विषय मी म्हणतो आहे की सध्या भारतामध्ये अशा पद्धतीचं एक अस्थिरतेचं वातावरण आहे की जय श्रीराम म्हणायला लावायचं आणि जाणीवपूर्वक म्हणायला लावायचं, नाही म्हटलं तर त्याच्यावरनं हाणामारी करायची, असं एक मॉब लिंचिंगचं प्रकरण होतं आहे. महाराष्ट्रामध्ये ते घडल्याचे देखील दावे होत आहेत. म्हणून मी खरं तर आपले श्रीकांत उमरीकर सर यांच्याकडे जातो पहिल्यांदी, कारण कोणतेही राजकीय विश्लेषक अजून आपल्याला कनेक्ट झालेले नाही आहेत. पण श्रीकांत उमरीकर सर, आपण बघतोय की या घटनांवरून देशातले जे काही महत्त्वाच्या व्यक्ती ज्या आहेत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्रही या संदर्भातलं दिलं आहे. मुद्दा हा आहे की देशामध्ये या घटना घडत आहेत हे नक्की आहे आणि काही राज्यांमध्ये या घटना घडल्याचे दाखलेसुद्धा आपल्याकडे आहेत. पण सध्या आता काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका या लागतील, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना घडत आहेत असे दावे होत आहेत. पण अजून आत्तापर्यंत कुठेही अशा पद्धतीचं घटना घडली आहे हे क्लिअर झालेलं नाही. औरंगाबादमध्ये घडली होती परंतु तीसुद्धा ती त्यावरनं नव्हती. पण हे जाणीवपूर्वक पेरलं जात आहे का? मी त्याच्यामध्ये थोडासा फरक असा करतो. एक तर समाजामध्ये ज्या पद्धतीनं अशा घटना घडतात, घडवल्या जातात, त्याच्यामागं जाणीवपूर्वक काही राजकीय षडयंत्र असतं हा एक विषय आहे. पण ह्याच्यावर आज ज्याच्यावरती आपल्याला जास्त गांभीर्यानं विचार करायचा आहे. काही प्रतिष्ठित कलाकार, साहित्यिक, चित्रपट क्षेत्रातल्या मान्यवरांनी जे पंतप्रधानांना पत्र दिलेलं आहे ह्याच्या बाबतीत, हा एक दुसरा विषय आहे. पहिली गोष्ट म्हणजे समाजामध्ये जेव्हा जेव्हा कुठली अस्वस्थता घडत असते, हिंसा घडत असते, काही टोकाचं त्याच्यामध्ये वातावरण दोन समाजामध्ये, दोन समाज घटकांमध्ये, दोन धर्मियांमध्ये जाणीवपूर्वक केलं जातं, ह्याच्यावरती निश्चित प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि ही सगळ्यांची जबाबदारी आहे. बरोबर. समाजातले ज्यांना धुरीण म्हणतो, आणि आजच्या पुरता जो विषय मी थोडासा साहित्यिक कलावंत आणि विचारवंत यांच्या पुरता घेतो, इंग्रजीचे आमचे प्राध्यापक मित्र पण आज मुस्तजीब खान आपल्याबरोबर आहेत, तेही त्याच्यावरती प्रकाश टाकतील.
फक्त ह्याच्यातली अडचण कुठं होती की जे तुम्ही शीर्षकही देताना पुरोगामी असा शब्द वापरलेला आहे, ह्या शब्दाची एक टिंगल कुठल्या केव्हा सुरू झाली की जेव्हा केव्हा की हे पुरोगामी विचारवंत लेखक पत्रकार काही वेळाच फक्त प्रतिक्रिया द्यायला आले तर इतर वेळा प्रतिक्रिया देत नाही, ही पहिली त्याच्यातली मुद्दा. अभिव्यक्ती यांचा जो मुद्दा असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सगळ्यात पहिल्यांदा जो हल्ला झाला होता तो आणीबाणीच्या काळामध्ये. बरोबर. आणीबाणीच्या काळामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यांच्यावर लेखक पत्रकार कुठे होते? फक्त चार ठळक नावं महाराष्ट्राचा जर विचार केला तर, अनंत भालेराव पत्रकार जे प्रत्यक्ष तुरुंगात गेले होते, विनय हार्डिकर सारखा लेखक तुरुंगात गेलेला होता, त्याच्यानंतर दुर्गाबाई भागवत आणि नरहर कुरुंकर ही अजून दोन नावं आहेत. बरोबर. म्हणजे ही चारच नावं फक्त अशी आहेत की जी याच्या विरुद्ध तिने प्रत्यक्षामध्ये काहीतरी कृती केली. अडचण आता अशी आहे की आपल्याकडे जेव्हा कुठल्याही अशा समाजातल्या विशिष्ट तुम्हाला प्रसंगाच्या बाबतीत काही घटनांच्या बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त करायची आहे ती करायला पाहिजे, पण त्याला जोडून उलट कृती होत नाही. म्हणजे जेव्हा पुरस्कार वापसीसाठी साहित्य अकादमीचे पुरस्कार वापस इतर प्रांतातल्या लेखकांनी केले, ठीक आहे, आपण त्याच्यावर नंतर काय वाद करायचं आहे. मराठीमध्ये अडचण अशी झाली महाराष्ट्रामध्ये की सगळ्यांनी फक्त लेखी निवेदन दिले, एकाही मराठी लेखकाने साहित्य अकादमीचा पुरस्कार वापस केला नाही. म्हणजे आज जी कृती ह्यांनी केली ती बिलकुल समर्थनीय आहे, तशी करायलाच पाहिजे. समाजातल्या कुठल्याही अशा घटनांच्या संदर्भामध्ये आपली तीव्र निषेधाची प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, पण त्याला जोडून जी कृती करायला पाहिजे ती करण्यामध्ये मराठीतले महाराष्ट्रातले लेखक विचारवंत पत्रकार हे कमी पडले आहेत, हा माझा पहिला त्याच्यातला आरोप आहे. आणि एक शेवटचा मुद्दा घेतो आणि नंतर आपण पुढे जाऊयात. अगदी. आता त्याच्यामुळे होतं काय माहितीये का, की तुम्ही काही निवडक ह्याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करता आणि बाकीच्यावर करत नाही, त्याच्यामुळे तुमच्या हेतूवरती संशय येतो. म्हणजे तुम्ही हे निषेध केला हे बरोबर आहे आणि करायलाच पाहिजे, पण तुम्ही जेव्हा निवडक वेळा करता आणि इतर वेळा करत नाही अशामुळे, म्हणून हे एका पद्धतीनं पुरोगाम्यांना पुरोगामी म्हणून जे एक टिंगल गेल्या काळात काही काळात केल्या गेली आहे त्याच्यामागे हे आहे. माझं आजच्या ह्या विषयाच्या निमित्तानं सगळ्या लेखक, कलावंत, विचारवंत आणि पत्रकारांना असं आव्हान आहे की समाजात ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून हे वातावरण वाढणार आहे. अगदी आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पाहिलं, ह्याच चॅनलवरती चर्चा करत असताना औरंगाबादचा निकाल राखीव ठेवला गेला, कारण की MIM जो खासदार निवडून आले होते इम्तियाज जलील, त्यांचा जर निकाल जाहीर केला तर काहीतरी अस्वस्थताचं वातावरण तेव्हा होतं, म्हणून हा निकाल उशिरा जाहीर करण्यात आला. म्हणजे असं वातावरण निवडणुकीच्या तोंडावरती जाणीवपूर्वक केलं जातं हे आपल्याला माहीत आहे. बरोबर. म्हणून ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे की अशा कुठल्याही टोकाच्या गोष्टीवरती प्रतिक्रिया देत असताना आपण जबाबदारीनं दिली पाहिजे, आणि त्याच्यावरती केवळ जसं औरंगाबादला घडलं केवळ संशयावरून वातावरण वाढत गेलं, प्रत्यक्षामध्ये घडलेली घटना वेगळीच होती. त्याच्यामुळे सगळ्या साहित्यिक, लेखक, कलावंत, पत्रकारांना त्यांच्यावर ही जबाबदारी आहे, एक तर निवडणुकीच्या तोंडावरती अशा काही घटनांकडे डोळसपणे बघितलं पाहिजे, आणि उलट जर तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल त्याला जोडून कुठली तरी ठोस अशी कृती पण आपण केली पाहिजे, नुसता बोलघेवडेपणा करून चालणार नाही. मी राजू देसले तुमच्याकडे येतो. तुम्ही पुरोगामी चळवळीचे आहात. आता श्रीकांत उमरीकर यांनी जे महत्त्वाचं एक विश्लेषण याच्यामध्ये केलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीची जे काही पुरोगामी आहेत किंवा जे साहित्यिक, कलावंत, याच्यामध्ये जे काही लेखक, पत्रकार जी लोकं आहेत, यांनी निश्चित अशा पद्धतीचं पत्र देणं हे द्यायलाच पाहिजे किंवा त्याचा आपण निषेध नोंदवलाच पाहिजे. पण जी लोकं, जी मंडळी याच्यामध्ये पुढे येत आहेत ती तीच आहेत ज्यांनी साहित्याचे पुरस्कारसुद्धा परत करण्याची एक भूमिका घेतलेली होती की या देशामध्ये आम्ही सुरक्षित नाही आहोत. आणि खऱ्या अर्थाने तेव्हा अनेक, म्हणजे त्यातल्या बहुतांश मंडळींनी त्यांचे पुरस्कारसुद्धा परत केलेले नव्हते. म्हणजे थोडक्यात असं म्हटलंही जातं की ही तीच गँग आहे की जी आता पुन्हा एकदा पंतप्रधानांना भेटून ते पत्र देती आहे, अशा पद्धतीचा एक याच्यामध्ये दावा करण्यात येतो आहे. तो तुम्हाला कितपत योग्य वाटतो आहे? करतो त्याने बोललं पाहिजे असं मला वाटतं. अगोदरही ते बोलले, त्यावेळेस आपण पाहिलं की देशामध्ये असलेल्या परिस्थितीवरती विचारवंतांनी बोलायचं नाही, कार्यकर्त्यांनी बोलायचं नाही, तर कुणी बोलायचं? आपण म्हणतो की समाजामध्ये प्रतिबिंब हे विचारवंताचं हे महत्त्वाचा भाग असतो, आणि म्हणून त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी पुरस्कार वापस केले असतील, काहींनी निवेदन दिले असतील आणि आता पुन्हा पत्र लिहिलं असेल, परंतु कमीत कमी भूमिका त्यांनी घेतलेली आहे असं मला वाटतं. आणि जो जो विचार करणारा मनुष्य आहे ह्या देशामध्ये अभिव्यक्त होणं आणि आपलं मत मांडणं हा अधिकार आहे,
अधिक भूमिका घ्यावी ही जी उमरेकर सरांची भूमिका आहे त्या मताशी मी सहमत आहे की विचारवंतांनी जर देशाला वळण द्यायचं असेल समाजाला वळण द्यायचं असेल तर ठराविक वेळेस न बोलता वेळोवेळी समाजामध्ये ज्या घटना घडतात त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली पाहिजे सहभागी झालं पाहिजे नेतृत्व केलं पाहिजे असं मला या प्रसंगी सांगावं असं वाटतं आणि ज्या पद्धतीने ज्या घटना घडतायत आपण जर 1991 नंतर पाहत आहोत की या देशामध्ये जाणीवपूर्वक काही गोष्टी होत आहेत आणि ठरवून होत आहेत याच महाराष्ट्र आपण परिवर्तनवादी पुरोगामी म्हणत असताना पानसरेंचा खून झाला डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला ही एका दिवसामध्ये निर्माण झालेली गोष्ट नाही तर विशिष्ट संघटना विचार त्यासाठी काम करतो आहे आणि त्याचं प्रतिबिंब या समाजामध्ये होणाऱ्या घटनेमध्ये दिसतंय म्हणून ज्यांनी आज भावना व्यक्त केल्या आहेत त्यांचं मी स्वागत करतो त्यांनी याच्या पुढे सुद्धा अधिक व्यापकतेने समाजामध्ये जावं बोलावं आणि समाजाला मार्गदर्शन करावं असं मला वाटतं निश्चित मी विष्णू चांगदे तुमच्याकडे येतो तुम्ही दोघांचंही एक विश्लेषण ह्याच्यामध्ये ऐकलेलं आहे म्हणजे पुन्हा याच्यामध्ये एक तोच मुद्दा येतोय की अशा याही पूर्वी अनेक घटना घडल्या तेव्हा मात्र या मंडळींनी कधी ते पुढे आले नाहीत आणि त्यांनी अशा पद्धतीचं काही निवेदन दिलं गेलं नाही पण जेव्हापासून म्हणजे याच्यामध्ये कटाक्षाने एक गोष्ट प्रामुख्याने अशी नमूद केली जाते की जेव्हापासून भाजपाचं सरकार हे जेव्हा आलेलं आहे तेव्हापासून अशा पद्धतीने हे साहित्यिक कलावंत हे आपले पुरस्कार एक परत करून निषेध करतायत किंवा आत्ता जसं घडलेलं आहे मॉब लिंचिंगच्या प्रकरणावरून त्यांनी पंतप्रधानांना पत्र दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं या दोन्ही मान्यवरांनी जे विचार मांडले त्यांच्याशी मी अंशतः सहमत आहे अंशतः यासाठी की भारत हा लोकशाही जगातली सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश आहे प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे हे फक्त विचारवंतांचंच नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं मी राजकीय क्षेत्राचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी आहे अनेक वर्षांपासून जर आपण या भारताच्या लोकशाहीचे जर आपण निवडणुकांचे निकाल पाहिले तर सगळ्यात मोठा विचारवंत या देशातला हा या देशातला मतदार आहे सर्वसामान्य माणूस आहे त्यांनी अतिशय विचारपूर्वक प्रत्येक वेळेला मतदान करून या देशाला नवीन दिशा देण्याचं काम केलेलं आहे अनेक विचारवंतांनी आपले विचार सातत्याने मांडले आहेत या देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे काही जणांमध्ये जी असहिष्णुता निर्माण झाली ती का झाली याचं ते उत्तर ते देतील परंतु सातत्याने अशा पद्धतीचे घटनांना राजकीय धार्मिक दलित मुस्लिम असे शब्द वापरून जय श्रीराम सारख्या एक भारताच्या सगळ्या पूजनीय अशा एका देवाचा किंवा जे श्रद्धास्थान आहे या देशाचं अशांचा उल्लेख करून त्या पत्रामध्ये एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे याशिवाय मला असं म्हणावंसं वाटतं की हे विचारवंत किंवा पुरोगामी आपण यांना म्हणतो आहे पुरोगामी महाराष्ट्राची पुरोगामी चळवळ ही देशाला दिशा देणारी चळवळ राहिली आहे पण यामध्ये कोण आहेत पुरोगामी आपण म्हणतो आहे पुरोगाम्यांचा सुद्धा हा अपमान आहे असं मला वाटतं यामध्ये विनायक सेन आहेत जे हे म्हणतात ज्यांच्यावर आज राष्ट्रद्रोहाचा खटला चालू आहे वॉर अगेन्स्ट नेशन चा जो क्राईम आहे तो त्यांच्यावर लागलेला आहे त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली आहे आणि सुप्रीम कोर्टातून त्यांना आज जमानत आहे याशिवाय त्याच्यामध्ये अनेक असे ज्यांच्या नेतृत्वात हे आहेत अपर्णा सेन मला वाटतं शारदा स्कॅम जो पश्चिम बंगालमध्ये झाला त्या संदर्भात त्यांची ईडीमार्फत चौकशीसुद्धा झालेली आहे याशिवाय आशिष नंदींसारखे जयपूरच्या फेस्टिवलमध्ये ज्यांनी SC ST आणि OBC मुळे या देशात भ्रष्टाचार वाढला असं ज्यांनी मत व्यक्त केलं आहे अशा पद्धतीचे विचार असलेल्या लोकांना आपण का आणि कसं पुरोगामी म्हणू शकतो हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरोबर त्यांनी एखादा प्रश्न सरकारसमोर उभा करणे सरकारवर अंकुश ठेवणं हे नक्कीच विचारवंतांचं काम आहे परंतु अंकुश ठेवण्याच्या माध्यमातून स्वतःच्या वैयक्तिक दादासाहेब फाळकेंनी ही चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि सगळेच चित्रपटसृष्टीतले लोक हे विचारवंत आहेत हे मानायला काही मी तयार नाही कारण या चित्रपटसृष्टीनी अतिशय मोठे मोठे नायक म्हणजे नायक म्हणजे फक्त टीव्ही स्क्रीनवरचा हिरो नाही तर ज्यांनी सामाजिक जीवनात म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू डॉक्टर निळू फुले असे जे नावं आपण ऐकले आहेत कदाचित आमच्या पिढीला त्यांना भेटायचं संधी मिळाली नाही पण त्यांचं काम आम्ही ऐकलेलं आहे ते काही संघाच्या विचारांचे नव्हते ते विरोधक होते पण त्यांनी आणीबाणीमध्ये समाजवादी चळवळीमध्ये जे योगदान दिलं आहे ते काही नरेंद्र मोदींचा विरोध करण्यासाठी किंवा संघाचा विरोध करण्यासाठी दिलेलं नाही आहे ठीक आहे पण एका व्यक्तीला टार्गेट करून की म्हणजे असहिष्णुता नाट्य पार्ट 2 असं मी याला सध्या म्हणेल असहिष्णुता नाट्य पार्ट 2 मी मुस्तफीज खान तुमच्याकडे येतो म्हणजे विष्णू चांगदे यांचा हाच मुद्दा घेऊन येतो की या देशातल्या 48 व्यक्तींना हे वाटतं आहे
पण या देशामधली जी खरी जे 125 कोटी जनता आहे, जो खरा मतदार या सगळ्यावरचा निर्णायक भूमिकेतला आहे, त्याला मात्र अशा पद्धतीचं याचा अर्थ काही वाटत नाही, पण या 48-49 लोकांनाच हे वाटत आहे असा कुठेतरी याच्यातनं एक संदर्भ येऊ शकतो. तुमचं काय मत आहे? या संपूर्ण पत्राच्या मागची भूमिका जर थोडीशी गांभीर्यानं आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की ही जी माणसं ज्या 45 माणसांनी आज पत्र दिलं पंतप्रधानांना, या देशातील अभ्यास करणारी, लिहिणारी, विचार करणारी ही 45 माणसं आहेत. बरं, भलेही जसं आत्ता चांगदेवजी म्हणाले की त्यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप आहेत, विविध प्रकारच्या स्कॅममध्ये ते अडकलेले आहेत, त्यांनी आपल्या पद्धतीने केलेलं आहे, हे त्यांनी आरोप त्यांच्यावरती केले, वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकावरती आरोप होतात. आरोप असलेल्या माणसांनी जर पत्र दिलं तर ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण या संपूर्ण 45 माणसांना असं वाटलं की आपली आजची जी भारताने या देशाने आपल्याला दिलेलं जे एक स्थान आहे, एक लेखक म्हणून, एक विचारवंत म्हणून आम्हाला जे स्थान दिलेलं आहे, या स्थानावरती राहिल्यानंतर आम्ही डोळे बंद करून बसू शकत नाही की कुणीतरी माणूस मारल्या चालला आहे, आणि मारल्या चाललेल्या माणसाला मारू नये यासाठी स्टेट म्हणून, राज्य म्हणून शासनाची एक भूमिका असावी, आणि शासनाचे प्रमुख म्हणून जर पंतप्रधानांना आम्ही पत्र देऊन विनंती करत असू की कृपया तुम्ही या बाबतीत एक कठोर भूमिका घ्यावी. जर कठोर भूमिका घेतली तर ही जी काही 10, 12, 50, 100 जी माणसं जी काही गोंधळ घालतायत या नावापायी, या माणसांना कुठेतरी एक बांधता येईल, बंद करता येईल. कारण मला वाटतं हा एक प्रकारे सॉफ्ट टेररिझमचा हा एक पार्ट आहे. दुर्दैवाने आम्हाला असं मला म्हणावं लागेल की दुर्दैवाने आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय, वेगवेगळ्या विषयांकडे जाऊन. त्याचं कारण असं की जी घटना काश्मीरमध्ये, सॉफ्ट टेररिझम म्हणताय तुम्ही का म्हणताय असं, म्हणजे याचं कारण हे आहे की जी घटना काश्मीरमध्ये घडली, ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये मुस्लिम जो समाज होता, जिथे बहुसंख्याक होता, त्या मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी तिथे असलेल्या काश्मीरी पंडितांना मुस्लिम पद्धतीचे, जिथे अल्लाहू अकबर म्हणा किंवा नाराय तकबीर अल्लाहू अकबर म्हणा, आणि जर तुम्ही इस्लामला आमच्या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं नाही तर तुम्ही इथे राहू शकणार नाही असं म्हणत जो अत्याचार केला, आणि त्या अत्याचाराचे परिणाम हे झालेत की आज काश्मीरमध्ये पंडित एकही उरलेला नाही आहे. ज्या काश्मीरची परंपरा ही संपूर्ण जगाला एक चित्र दाखवणारी होती की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन एक चांगला एक स्वर्ग नंदनवन उभा करू शकतात, त्या नंदनवनाचा आज सगळा विध्वंस झालेला आहे. हीच जर पद्धत आम्ही बहुसंख्य हिंदू असलेल्या भागात, जिथे अल्पसंख्याक आहेत, जिथे दलित आहेत, त्या ठिकाणी एका जय श्रीरामच्या नावाचा उल्लेख करत त्या दोन शब्दांचा उल्लेख, मी मुद्दाम शब्द म्हणतोय, ह्याच्यामागची भूमिका याच्यासाठी तुम्हाला सांगतोय की हे शब्दच आहेत जे शब्द ही भीती निर्माण करतायत. अन्यथा श्रीराम हा कुठल्याही एका जातीचा, एका धर्माचा, एका पंथाचा नाही, तो भारताचा आहे आणि तो भारतीयांचा आहे. मुस्तजीब खान, मी सरळ तुम्हाला असं विचारतो, हे अशा पद्धतीचं वातावरण कोण निर्माण करतंय असं तुम्हाला वाटतं? माझा यामागची स्पष्ट भूमिका अशी आहे की ज्या रामचंद्र गोहानी या पत्रामध्ये, ज्या रामचंद्र गोहानी याच्यात एक विरोध एक सही केलेली आहे या पत्रामध्ये, त्या रामचंद्र गोहांच्या पुस्तकामध्ये जर इंडिया आफ्टर गांधीमध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर रामचंद्र गोहा त्या पुस्तकात असं म्हणतात की भारतामध्ये एक दंग्यांची परंपरा फार जुनी आहे, आणि दंगे कशासाठी करायचे तर कुठल्या तरी फिनान्शियल शक्तीला, जर मी ना डावा आहे ना उजवा आहे, मी प्रामाणिकपणे सांगतो, पण डाव्याची शब्दप्रणाली थोडीशी वापरावीशी वाटते. भांडवलशाहीला उभं करण्यासाठी काही विशिष्ट भांडवलदार काही गटांना हाताशी धरून या पद्धतीने जी इकॉनॉमिक स्ट्रक्चरमधली सर्वात लोएस्ट खालची मंडळी आहे, त्या मंडळींच्या मनात एक दहशत, एक भीती निर्माण केली की ती मंडळी त्या इकॉनॉमिक फ्रेमवर्कमधनं, इकॉनॉमिक चेनमधनं ती बाहेर पडणार, आणि मग आम्हाला हवा असलेला तो इकॉनॉमिक पॅटर्न, तो फिनान्शियल पॅटर्न आम्ही लागू करण्याचा प्रयत्न करणार. कारण एक गोष्ट खूप प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की 1920 आधीचा सिगमंड फ्राईड आम्हाला माहिती आहे, पण 1920 नंतरचा सिगमंड फ्राईड आणि त्याचं शेवटचं स्टेटमेंट आहे की हे जग चालेल ते फक्त आणि फक्त पैशांवरती, इथे आर्थिक व्यवहारांवरती माणूस एकमेकांचा संपर्क ठेवेल, हे सिगमंड फ्राईडचं स्टेटमेंट आहे, कार्ल मार्क्सचं स्टेटमेंट नव्हे. या सायकॉलॉजिस्टच्या स्टेटमेंटला आम्हाला गांभीर्याने तपासलं पाहिजे, आणि हे जर पाहिलं तर ज्या कुठल्या लोकांवरती घटना घडली आहे, मग ती उन्नाव असेल, तो पहलू खान असेल, त्या मॉब लिंचिंगचं प्रकरण असेल, ही माणसं त्या इकॉनॉमिक स्ट्रक्चरमधली सर्वात शेवटची कडी होती, सर्वात छोटा भाग होता, जे एक वस्तू दुसरीकडे नेऊन देतील त्यातनं इकॉनॉमिक स्ट्रक्चर, इकॉनॉमिक बिल्टअप होत होतं, ते जर त्यातनं वगळले, ते जर गळाले, तर मग आम्हाला ही मात्रा
मोठ्या लोकांसाठी, दुसऱ्या लोकांसाठी वापरता येईल. हा दहशतीचा फॉर्म्युला कुणाला निवडून देण्यासाठी नाही आहे, कुणाला विजयी करण्यासाठी नाही आहे, तर एक प्रकारची भीती मनात निर्माण करायची. आणि या सगळ्यांचा परिणाम हा होतो की जेव्हा केव्हा दंगल होते, जेव्हा केव्हा अशा प्रकारे मॉब लिंचिंग होतं, तेव्हा या देशातल्या मध्यमवर्गीयाला याचा फटका बसत नाही, या देशातल्या श्रीमंताला याचा फटका बसत नाही, तो फटका बसतो तो गरीब मजुराला बसतो. जो आपण याचं उत्तर नक्की घेऊ. मुस्तजीब खान, तुम्ही अतिशय सुंदर याच्या मागचं सगळं कारण सांगितलेलं आहे. आपल्याबरोबर भाजपाचे प्रवक्ते अतुल शाह आहेत. अतुल शाह, तुम्ही सगळं ऐकलेलं असेल, मी आता परत त्या सगळ्या गोष्टी बोलत नाही, पण या सगळ्यातनं एक सॉफ्ट टेररिझमचाच एक भाग असल्याचा, एक वास असल्याचं आता मुस्तजीब खान म्हणाले. काय उत्तर द्याल त्यांच्या या सगळ्या विवेचनाचं? मुस्तजीब खानने अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी काश्मीरी पंडितचाही उल्लेख केला. हो, पण काश्मीरी पंडित तिथे नाही आहे, आता एक पण तिथे उरला नाही आहे. त्यावेळी ही सगळी मंडळी कुठे होती? 84 मध्ये सांगू दे, पण त्यांचं जे एक सॉफ्ट टेररिझमचा शब्दाचा जो वापर आहे ना, हे सगळं, ही जी लॉबी आहे, हे सगळं 84 रायट झालं त्यावेळी तुमचे अवॉर्ड कुठे गेले होते? हे सगळं मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींना तर कंडेम केलं, कुणीच लिंचिंगचं समर्थन कुणीच करू शकत नाही. बट द वे द होल पिक्चर इज इमर्जिंग, याच्यामध्ये जी नावं आहेत, अपर्णा सेन, गुहा, हे सगळे लोकलाइज आहेत बंगाल. तर त्याच्या मागे बघायला पाहिजे कोणाचं प्रेशर आहे हे असं लिहिण्याच्या मागे. हे सिम्पली पॉलिटिकल आहे, आणि पॉलिटिकल नरेंद्र मोदींना कसं कंडेम करायचं? अगदी ठीक आहे, हे सगळं एक पॉलिटिकली आहे, आणि याच्यामध्ये जर का बघितलं तर एक बहुतांश सगळे पश्चिम बंगालमधली यातली संख्या आहे असा एक दावा अतुल शाह करतायत. आपली एक ब्रेकची वेळ झालेली, आणि ब्रेकनंतर आल्यानंतर मी अर्थातच गोपाळ तिवारी तुमच्याकडनं याचं उत्तर घेणार आहे, जे आत्ता अतुल शाहांनी म्हटलेलं आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ, कुठेही जाऊ नका, पाहत राहा AM न्यूज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रेकनंतर आता मी गोपाळ तिवारींकडे जाणार आहे. गोपाळ तिवारी, अतुल शाह काय म्हटलेत ते ऐकलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मोदी पंतप्रधान झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये जो एक पोटशूळ उठला आहे काही लोकांच्या मनामध्ये, तर त्यांच्यामुळे या अशा काही लोकांनी ही सगळी तक्रार पंतप्रधानांकडे केलेली आहे, आणि अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत या मुद्दामून पसरवल्या जात आहेत, आणि या हे जे कोणी पत्र देणारे आहेत याच्यामध्ये पश्चिम बंगालचीच लोकं बहुतांश आहेत, त्यामुळे याच्या मागचं नेमकं राजकारण कोण आहे, कोण करवत आहे, असंही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. येतो येतो अतुल शाह, मी तुमच्याकडे येतो. सुहाजी, सर्वप्रथम एवढंच नाही, मला इतकंच मिनिटं बोलू द्या. एक मिनिट आपलं उत्तर घेऊ. गोपाल तिवारी, सुहाजी मी बोलू का? हा बोला बोला. हा सुहाजी, हा सुहाजी, सर्वप्रथम मी AM चॅनलचं अभिनंदन करतो की देशातील एक ज्वलंत सामाजिक विषयावर आपण चर्चा घडवून आणली त्याबद्दल. दुसरं, आता मी सगळ्यांचे त्या ठिकाणी आपले ऐकताय, स्वातंत्र्य म्हणून 60-70 वर्ष झालेली आहेत, आणि लोकशाही निवडणुका झालेल्या आहेत, आणि वेगवेगळ्या पक्षाला परत परत संधी दिली आहे, कधी वेगवेगळ्या विरोधकांना संधी मिळालेली आहे. हे सगळं करत असताना आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या चौकटीत आपला देश आजपर्यंत आहे, आणि याच्यामुळे विकासाची पाळमळ एवढी रुजलेली आहेत की त्याची ते खाल खोलपर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये याच्याकडनं राजकीय दृष्ट्या पाहणं मला वाटतं ते काय कुठल्या पक्षाच्या लोकांनी नाही दिलेल्या, किंवा तृणमूल काँग्रेसच्या किंवा अजून कुठल्या काँग्रेसच्या अशा लोकांनी काही दिलेलं नाही असं, त्यामुळे त्याच्याकडे राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहणं चुकीचं आहे सर्वस्वी.
आता मान्यवरांची जी मतं व्यक्त केली त्याच्यामुळे पंतप्रधान हे व्यक्तिगत हे नाही ना, त्यांनी तर उलट आत्ता म्हणलेलं आहे की सबका साथ सबका विकास बरोबर सबका विश्वास हे स्पेसिफिकली त्यांनी म्हणलेलं आहे. तर मग त्याला अभिप्रेत काही समाजातील काही व्यक्तिमत्वांनी, मग ते राजकीय काही सांकेतिक प्रतिनिधित्व करणारे काही व्यक्तिमत्व आहेत की जे समाजाची संवेदनशीलता जोपासतात आणि ते जाणतात, आणि या माध्यमातून जर काही लोकांनी त्यावर चिंता केली व्यक्त केली असेल तर काही चुकीचं काही नाहीये. म्हणजे हे चालूनच द्यायचंय का असं आहे का? म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना याच्या टार्गेट करायचं काय कारण आहे? मला अतुल शहांना एक लक्षात आणून देऊ इच्छितो की आम्ही नाही, अटल बिहारी वाजपेयींनी गुजरातच्या दंग्यावर पंतप्रधान मोदींना राजधर्माची आठवण करून दिली होती, राजधर्माची आठवण करून दिली होती अटल बिहारी वाजपेयींनी, एका जबाबदार भाजपच्या प्रगल्भ नेत्याने हे आठवण करून दिली ती मला खास आवर्जून सांगावं लागेल. आणि आता काही वक्त्यांनी सांगितलं की 100% सामाजिक सलोखा शांतता जर जोपासली गेली तर विकासाला ते फलदायी आहे, नाहीतर विकास मार खातो. परंतु त्याच्यामध्ये गरीब ज्याच्यावर हातावर पोट आहे असा मजूर मात्र मारला जातो, त्यामुळे सामाजिक सुरक्षा आणि प्रगती विकासाचा दर हे जर साधायचं असेल तर सामाजिक काळजी घेण्याचं हे जबाबदार कोणाचं? राज्यकर्त्यांचंच काम आहे. आणि हे मॉब लिंचिंगचे प्रकार आपण नाकारू शकतो का की नाकारायचे काय सांगा की याच्यात प्रत्येक गोष्टीकडे जसा दृष्टिकोनाने राज्यकर्ते राज्य करतात त्यांचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. कुठल्या गोष्टीकडे कसं बघितलं पाहिजे, किती जबाबदारीने बघितलं पाहिजे, किती प्रगल्भतेने बघितलं पाहिजे. तिवारी, तुमचा मुद्दा कळलेला आहे, आपण अतुल शहा यांच्याकडनं उत्तर घेऊच, पण तत्पूर्वी मला वाटतं की विष्णू चांगदेंना बोलायचं आहे. विष्णू चांगदे बोला, कारण ते मगापासून हात वर करत आहेत. मला असं वाटतं की या पूर्ण प्रकरणाला एक असं वळण देण्याचा प्रयत्न होतो आहे की ही पुरोगाम्यांनी केलेली, विचारवंतांनी केलेली आहे. मला असं म्हणायचं आहे की या देशामध्ये अनेक घटना यापूर्वी पण घडल्या आहेत, पण जर खरंच या सगळ्या विचारवंतांना या सगळ्या घटनांमुळे खूप त्रास झाला आणि त्यांची संवेदनशीलता जागृत झाली तर त्या त्या प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना, ज्यांच्याकडे खरोखर कायदा सुव्यवस्था घटनेचा इथे उल्लेख झाला आहे, आपल्या संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यात कायदा आणि सुव्यवस्था ही राज्याची जबाबदारी आहे. त्यापैकी कुठल्याही नेत्यांनी ही तसदी घेतली नाही की पंतप्रधान मोदींना तुम्ही सांगा त्यांनी कारवाई करावी हे आम्ही समजू शकतो, पण त्या मुख्यमंत्र्यांची ज्यांची नैतिक जबाबदारी आहे त्यांना कोणालाही इथे त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं नाही, त्यांना पत्र लिहिलं गेलेलं नाही. आणि एवढंच नाही, कार्ल मार्क्स आणि मुजफ्फर सरांनी जो उल्लेख केला, मुर्तबीर सरांनी, याला पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये ते जास्त चांगलं सांगू शकतील, पॉलिटिकल हेजिमनी, जे एका मार्क्सिस्ट न्यू मार्क्सिस्ट अँटोनियो ग्रामशीची थेअरी आहे, ते धुरीणत्व इथे वापरण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि फक्त राजकीय धुरीणत्व वापरून नरेंद्र मोदींना टार्गेट करण्याचा हा विषय आहे हे सर्वसामान्य जनता जाणते आहे. मागच्या वेळेला असहिष्णुतेचा मुद्दा उखरून काढून काय झालं, ज्यांनी अवॉर्ड वापस केले त्यांना किती किंमत मिळाली, समाजाने त्यांना किती रिस्पॉन्स केला, हे जगजाहीर आहे. आणि मी परत एकदा जर उल्लेख करतो की या देशामध्ये या देशातला जो मतदार आहे त्यापेक्षा मोठा विचारवंत कुठेही शोधून आपल्याला या देशात सापडणार नाही, कारण तो विचारपूर्वक निर्णय घेतो यावर. आणि घटनेच्या सगळ्या त्या आराखड्याला अनुसरून घटनेमध्ये लिहिलं आहे त्या प्रत्येक गोष्टीला मतदानाचा आपला हक्क बजावून तो या देशाची दिशा स्पष्ट करतो. काही लोकांचा जसं तुम्ही पोटशिव शब्द वापरला, मी तो शब्द वापरणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र आपल्यासारख्या सगळ्या न्यूज चॅनलनी समोर आणली पाहिजे की जे लोक जे 48-49 लोकांनी जे पत्र लिहिलं आहे त्यांचं बॅकग्राऊंड काय, ज्या शारदा स्कॅमचा इथे उल्लेख झाला त्यांचं जे मुखपत्र होतं त्याच्या संपादिका अपर्णा सेन होत्या, त्यांची स्वतःची चौकशी सरकारदरबारी झाली चालू असेल, या सगळ्या म्हणजे ज्यांच्या वैयक्तिक राग किंवा आकस नरेंद्र मोदींवर आहे, असे जर 40-50 लोक एवढ्या मोठ्या 150 करोडच्या देशामध्ये एकत्र आले आणि विचारवंत म्हणून त्यांच्यावर सगळा देश जर असा उठून चर्चा करायला लागला तर खूप मोठा प्रश्नचिन्ह एकूणच आपल्या वैचारिक आंदोलनांवर, ज्या आपण जयप्रकाश नारायणांचं आंदोलन हे खरोखरचं असहिष्णुतेच्या विरुद्धचं आंदोलन होतं, जे आंदोलन या देशाने पाहिलं आहे, महात्मा गांधी असतील. ठीक ठीक, मुद्दा तुमचा समजलेला आहे आणि म्हणूनच राजू देसले जे आहे, राजू देसलेंकडे मी जातो. राजू देसले, आता विष्णू चांगदे काय म्हणताय ते तुम्ही ऐकलेलं आहे, तुम्हाला पटतंय त्यांचा हा मुद्दा? म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी किंवा टार्गेट केलं जात आहे.
खरं त्याचं उत्तर त्यांनाच विचारायला पाहिजे की ह्या देशामध्ये एका साहित्यिकाने मी आजपासून लिहिणार नाही असं म्हणण्याची वेळ साहित्यिकावर आली, हाच तो भारत देश. ह्याच देशामध्ये दाभोळकरांचा खून होतो, पानसरेंचा खून होतो, हे का होतंय याच्या मागं कोण सांगणार आहे याचा विचार करणार की नाही? आणि विचारवंत आणि मतदार याविषयी जे तुम्ही बोलतात, तुम्ही याविषयी जे बोलतात विचारवंत अभ्यासक आहेत गोपाळ तिवारी, ते अभ्यासक आहेत, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारू द्या, त्यांना बोलू द्या. देसले फक्त त्यांना देसले, तुम्ही एक दोन मिनिटं विष्णू चांगदेंना बोलू द्या, मग तुम्ही उत्तर. माणसाला ऍक्सेप्ट करणं हीच मुळे सहिष्णुता आहे. विनायक सेन हे एवढं मोठं उदाहरण आहे आपल्या समोर की ज्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला आहे, ज्यांच्यावर राष्ट्रद्रोह हायकोर्टाने त्यांना सजा सुनावली आहे आणि सुप्रीम कोर्टात त्यांची केस सुरू आहे, याच्यापेक्षा अजून सहिष्णुता काय या देशाला पाहिजे की ज्यांनी राष्ट्रद्रोहाचा खटला हायकोर्टात सिद्ध झालाय आणि सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे, ठीक आहे, त्या माणसाला पंतप्रधानाला दोष देण्याचा, पंतप्रधानाला देश कसा चालवायचा शिकवण्याचा अधिकार या देशाने दिला? याच्यावर उत्तर द्या, याच्यावर उत्तर द्या. आणि त्यांनी जो एक वेगळाही मुद्दा मांडला की याच्यामधले जे बहुतांश सगळे जे व्यक्ती आहेत या पश्चिम बंगालकडचे आहेत, म्हणजे आपण जर नावं बघितली तर ती आपल्या समोर येतील. मग याच्यामध्ये आता पुन्हा पश्चिम बंगालमध्ये काय झालं हा सगळा इतिहास मी इथे नाही बोलत, परंतु तो सगळा भाग जो आहे याचा सगळा कुठे परिणाम या सगळ्यातनं आपल्याला या 48-49 लोकांमधनं दिसून येतोय का, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि एक त्यांनी विनायक सेनबद्दल विचारलेला आहे. दोन गोष्टी फक्त मी सांगू इच्छितो. विनायक सेनच्या बाबतीत जे त्यांच्यावरती आरोप आहे, गुन्हा दाखल झालाय, केस झालेला आहे सांगतायत, पण त्याच विनायक सेनांनी या देशामध्ये गरिबाला आरोग्य चांगले मिळावे यासाठी जे केलेलं काम संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे आणि जे राष्ट्रीय ग्रामीण विष्णू चांगले आता त्यांना बोलू द्या, इंटरप्ट नाही करायचं, पण ते कन्व्हिक्टेड आहेत. नाही आता त्यांचं त्यांचं मत त्यांना मांडू द्यात, विष्णू चांगले बोलू द्यात त्यांना. दुसऱ्याच बोला, कम्युनिस्टांच्या काळामध्ये 40 वर्ष एक दंगल झाली नाही याची आठवण आपण विसरणार का? या देशामध्ये सत्ते या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करणार का? भाजप असो अथवा ममता बॅनर्जी असो, ज्या पद्धतीने तिथे व्यवहार सुरू आहे हे गोष्टी सुद्धा आपण नजरात चालणार नाही. या देशामध्ये धर्मनिरपेक्षता, या देशामध्ये सर्वांनी एकत्र राहावं ही शिकवण पश्चिम बंगाल घालून दिलेली होती की ज्यामध्ये बहुसंख्य मुस्लिम लोक असूनही जनता असून सुद्धा कोणत्याच प्रकारे त्या ठिकाणी दंगली घडल्या नव्हत्या, परंतु आज आपण पाहत आहोत या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, मॉब लिंचिंगच्या घटना आपण नाकारू शकत नाही. या देशामध्ये जे चाललेलं आहे की मॉब लिंचिंगच्या नावाखाली जिवंत माणसं मारले जात आहेत, दुसऱ्यावरती दबावतंत्र वापरला जातोय, याच्यावरती बोलणं हा गुन्हा होऊ शकत नाही. जे विचारवंतांनी भूमिका मांडली त्याच्यावरती विचार व्हावा आणि देशाच्या पंतप्रधानांना सांगायचं नाही तर मग कुणाला सांगायचं? त्याचे उत्तर तुम्ही द्या. विनायक सेन वरती गुन्हे दाखल या त्याचे ठीक, त्यांचं ऑडिओ आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहे, पण बहुतेक माझ्यामध्ये गोपाळ तिवारींना बोलायचं आहे. गोपाळ तिवारी बोला. आपण सुवाजी, मला याविषयी एकच सांगायचं वाटतं की हे मला तर बोलू द्या, माझं फक्त बोलवलं कशासाठी आहे अतुल शाह? त्याविषयी एवढा म्हणजे त्या लोक त्या या सगळ्या गोष्टीवर एवढा उपभोग करण्याची मॉब लिंचिंग विषयी लोकसभेत राज्यसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले होते, त्या ठिकाणी किती वेळ उपलब्ध करून दिला? राज्यसभेत लोकसभेत याविषयी चिंता व्यक्त केली आणि चर्चेला किती वेळ उपलब्ध करून दिला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतुल शाह, मी तुमच्याकडे येतो. अतुल शाह, मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे एक हा सगळा जो विषय आहे, पण त्याचबरोबर विरोधक एक असा आरोप करतायत की आता देशामध्ये ज्या पद्धतीचं सगळं वातावरण निर्माण केलं जात आहे आणि मुद्दामून जाणीवपूर्वक ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे केलं जात आहे याच्यामध्ये भाजप आणि MIM यांना राजकीय फायदा उठवायचा आहे, त्यामुळे हे वातावरण निर्माण केला जातोय अशा पद्धतीचा एक आरोप विरोधकांकडनं होतोय.
नाही नाही ह्याला तुम्ही त्याच्याबरोबर लिंक करूच नका. माझं म्हणणं असं आहे मॉब लिंचिंगचं कोणीच समर्थन करू शकत नाही. पंतप्रधानांनी मोदीजींनी क्लिअर टर्म्समध्ये ते सांगून टाकलंय. पण हे वारंवार किती जणांवर झाली सांगितलं त्यांनी झारखंड बद्दल पण सांगितलं. ते म्हणले अशा घटना घडतात हे दुर्दैवी आहे पण तुम्ही संपूर्ण झारखंडला बदनाम करू नका. पण याच्यातनं कारवाई कुठे झाली स्टेटमध्ये? अहो बघा मॉब तुम्ही हे मध्ये बोललो तर ते अहो ते सोडा. माझं म्हणणं एवढंच आहे की हे लोकलाइज आहे टोटल अंडर द प्रेशर ऑफ ममता बॅनर्जी हे स्टेटमेंट हे 50. आणि त्याच्यात पण तुम्हाला एक सांगू का, मणिरत्नम जो सिग्नेचरी तुम्ही दाखवता त्या लेटरमध्ये आज त्याचं खंडन आलंय हो की मी तो लेटरच पाहिला नाही, मी सही केलीच नाही आहे. म्हणजे हे कोण करतं, कशासाठी करतं? अहो मी तर हिंदू मुस्लिम एरियातला लोकप्रतिनिधी आहे, माझ्या इथे तर काहीच नाही आहे. हे फक्त हा एवढा मोठा देश आहे, कुठल्याही माझं ऐकून घ्या ना आता पहिलं, कुठल्याही गोष्टीमध्ये धमाल मस्ती असते, त्याच्यामध्ये झगडा होत असतो, तर त्याला सगळ्यांना तुम्ही ते लिंक करणार, ते पण व्हायला नको. तिथलं लॉ अँड ऑर्डर स्टेट गव्हर्नमेंट त्याला टॅकल करेल. पण आज मला एक गोष्टीचं मात्र खूप खेद वाटलं, हेच तुम्ही सेफ्रंट टेरोरिझमच्या नावाने या देशाला बदनाम केलं आणि आता तुम्ही म्हणता हे सॉफ्ट टेरोरिझम. म्हणजे काय आपला देश आता हा 130 कोटीचा देश, मोदीजींनी अख्ख्या जगात त्याला सगळीकडे उंची केली आणि कालच चंद्रयान आपण ते तिथे पाठवलं, वी आर अमंग द 4 नेशन्स, ती स्तुती करण्या आपल्या देशावर प्रेम करा, आपल्याला देशाला प्रॉब्लेम वाढवू नका. हे मॉब लिंचिंग एवढा मोठा देश आहे, त्याच्यामध्ये हे होत राहणार आणि कुठलंच गव्हर्नमेंट त्याला समर्थन करू शकत नाही. भारतीय जनता पार्टी तर मुळातच नाही आहे. आणि म्हणून हे जे सिनिस्टर डिझाईन जी काही लोकांनी बंगालवरनं चालवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चेक केलं ते मणिरत्नम मस्ट बी द मोस्ट रिपेंटिंग मॅन टुडे की त्यांनी सही केली नाही. ते तर शूटिंगमध्ये कुठे होते आणि ते म्हणाले असं ते असं सगळं आहे आणि हे सिस्टमॅटिकली कंडेम करायचं ही काय मंडळीने ठेका घेतलेला आहे? कारण ही मंडळी काश्मीरचे पंडित गेले त्यावेळी काय स्टेटमेंट नाही, 84 मध्ये सिख दंगल झाली, एवढ्या लोकांचं मॅसेकर झालं, वेव यू सर, दिस इज अ टोटल. आणि मगाशी कोणी सांगितलं लोकांचं जे मत आहे ते तुम्ही बघा, लोकांना जास्त माहिती आहे पण यांना हे पचत नाही आहे की नरेंद्र मोदी परत पंतप्रधान झालेत. म्हणजे त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे फ्लोट करायला लावतात पण जनताला सगळं माहिती आहे. अगदी बरोबर आहे, जनतेला सगळं माहिती आहे. मला खरं मुस्तजीब खान यांच्या, पण सर तुम्ही बोला, लीड करतो आणि मग आपण मुस्तजीब सरांना, त्यांनी एक फार चांगला मुद्दा उपस्थित केला होता. ही जी आहे ना पक्षीय पातळीवरती चर्चा अंतही नाही, कोणी तुम्ही कोणाला आरोप करायचा, त्याच्यानंतर एक चांगला मुद्दा आला होता की खरं तर राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्था त्यामुळे मुख्यमंत्र्यालय करायला पाहिजे. जाऊ दे आपण ते बाजूला ठेवू. त्यांनी जो एक मुद्दा उपस्थित केला होता तो आपण फक्त पुढे नेऊयात की ह्या अशा वातावरणामुळं जो खालचा वर्ग असतो ज्याचं हातावरती पोट आहे तो, म्हणजे त्यांनी भांडवलशाहीचा एक फार चांगला मुद्दा उपस्थित केलेला होता. परत एक ती चर्चा आहे जी रामचंद्र गुहांसारख्यांनी उपस्थित केली होती की ह्या निमित्ताने या देशामधलं जे अर्थकारण साचून राहिलेलं आहे की साचलेल्या डबक्यामध्ये किडे होतात आणि वाहत्या पाण्यामध्ये होत नाही, की जेव्हा अर्थव्यवस्था साचलेली राहते, जेव्हा सरकारी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये होतो, अर्थव्यवस्थेमध्ये खुली स्पर्धा राहत नाही, काही विशिष्ट लोकांना, काही विशिष्ट कंपन्यांना, काही विशिष्ट भांडवलदारांनाच तुम्ही संधी दिलेली, उद्योगपतींना इतरांना दिली नाही, आणि अशा वेळी जो असमतोल तयार होतो, जो असंतोष तयार होतो, त्याच्यातून भरडला जातो तो सर्वसामान्य वर्ग. आणि अशामध्ये की जे ह्या पद्धतीचं जे वातावरण तयार केलं जातं त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे म्हणून त्याला 91 जो उल्लेख 91 परत केला जातो, पण 91 बरोबर जागतिक अर्थव्यवस्था खुली झाली हा पण मुद्दा लक्षात घ्या. हा फक्त बाबरी मस्जिद पडली इतका मुद्दा नाही आहे, मुस्तजीब सरांनी तो पुढं खुलासा करावा की या सगळ्या नवीन व्यवस्थेमध्ये सगळ्यांना समान संधी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं व्यापार उद्योगाच्या निमित्ताने जर उपस्थित झाली तर या पद्धतीचं जे वातावरण आहे, या पद्धतीचं जे साचले पण आहे ते दूर होईल आणि जे सर्वसामान्य लोक आहेत ते सर्वसामान्य लोक ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांना आता ह्या नवीन व्यवस्थेमध्ये काही ना काहीतरी संधी मिळण्याची शक्यता आहे,
ती दाबल्या जाते, ती मारल्या जाते आणि हे सगळं एका साचलेल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आहेत. त्यामुळे ती जास्त चांगल्या पद्धतीनं खुली आणि ती स्पर्धात्मक होणे ही ज्याची जास्त गरज आहे. मुस्तजीब सरांनी तो मुद्दा त्या अँगलने पुढे. पण अतुल शहांना काहीतरी बोलायचं आहे. अतुल शाह बोलत होते, बोला. नाही, माझं एवढंच म्हणणं आहे, हे अगदी सरळ आहे. आज गरिबांचा जर का खरोखर कोणी विचार केला असेल तर 5 वर्षामध्ये ज्याप्रमाणे गरिबांपर्यंत आम्ही पोचलो, दीनदयालजी उपाध्यायांनी सांगितलेल्या थिअरीप्रमाणे अंत्योदय म्हणजे शेवटच्या व्यक्तींना त्यांना सक्षम करायचं, म्हणजे आजचा गॅसचा चुला देणं, आज ओपन डिफिकेशन जे होत होतं ते आम्ही कमी केलं, गरिबांना न्याय मिळवून दिला, गरिबांना मुद्राचं लोन दिलं, हे सगळं करायचं असतं आणि ते आम्ही प्रॅक्टिकली केलेलं आहे. हे तुम्ही मोठ्या मोठ्या थिअरी जे सांगतायत ना, हे याचं काही अर्थ नाही. आम्हाला वी नो की आज मॉब लिंचिंग सारखी एक गोष्ट आहे, तो एक हव्वा आहे आणि तो हव्वा तो पण जास्त दिवस चालणार नाही आहे. हे सॉफ्ट टेरोरिझम, हे सेफ्रंट टेरोरिझम, हे शब्द तुम्ही डिक्शनरीत ना, सॉफ्ट टेररिझम हा शब्द खूप लागलेला आहे बहुतेक अतुल शहांना. गोपाळ तिवारी तुमच्याकडे येतो, वेळ कमी आहे, पटकन तुम्हाला जर तुमचं मत मांडायचं तर सांगा, कारण मला मुस्तजीब खानांकडे जायचं. हे तुम्ही लागले, मी या ठिकाणी सर्वप्रथम, हा हा, ऐका 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 ऐका, अतुल शाह येतात तुमच्याकडे, नंतर आता प्रत्येकाला आपण वेळ देऊया. अतुल शाहला आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तुमच्या मुद्द्यांवर जायचंय. बोला तिवारी, बोला. सुहाजी, सुहाजी, आत्ता इतक्यात आत्ता आत्ताच अतुल शाह बोलले की एवढा मोठा देश आहे आणि मॉब लिचिंगच्या घटना चालत राहणार, यांचं मी या भाजपच्या अतुल शाहच्या प्रवक्त्यांचं मी जाहीर निषेध करतो आपल्या चॅनेलवरनं की त्यांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी असं स्पष्ट बोललो. मला कोट करू नका, करू शकता नाही, एवढा मोठा देश आहे मॉब लिचिंग. मॉब लिचिंग आत्ता बघा, तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा, आत्ता रेकॉर्डिंग काढून बघा, तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा, त्यांनी त्याचं समर्थन केलेलं आहे आणि हवा करू नये आणि सोडा काय म्हणताय. ऐका ऐका गोपाळ तिवारी, आपला विषय वेगळीकडे जातो आहे आणि ते तशा मुद्द्या अर्थातलं नाही बोलले, त्यांचा मुद्दा पुढचा वेगळा होता, त्यामुळे गोपाळ तिवारी आपण पुढे जाऊयात. आणि देसले, तुम्हाला जर काही तुमचं मत मांडायचं असेल तर बोला, कारण मला मुस्तजीब खानांकडे पुढचा मुद्दा घेऊन जायचं. मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत की त्यांनी जे सांगितलं की जनता सर्वश्रेष्ठ आहे, फक्त 37% लोकांनीच फक्त मतदान त्यांना केलेलं आहे, 63% लोक जनता त्यांच्या विरोधामध्ये आहे. जे आपण रोजगाराच्या बाबतीत म्हणतो की जे काही परिस्थिती पाहिली, जी आकडेवारी आलेली आहे, रोजगार. मुस्तजीब खान, मी तुमच्याकडे येतो, एक वेगळा मुद्दाही घेऊन येतो. आता या चर्चेतनं मुस्तजीब खान आपण ऐकतोय की होणार, म्हणजे डावी उजव्या अशा सगळे समोर पैलू आपल्याला येणार आहेत, पण याच्यातनं एक मुद्दा समोर येतोय, ते म्हणजे की या जे काही 49 जे काही प्रतिष्ठित व्यक्ती ज्या आहेत, या जर बघितल्या तर यांच्यामध्ये पश्चिम बंगालमधल्या या बहुतांश व्यक्ती आहेत ज्या राजकीय हेतूनं प्रेरित म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत, असा एक आरोप सुद्धा याच्यातनं पुढे येतोय. मला दुसरा मुद्दा याच्याच बरोबर जोडून तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे कालच असुद्दीन ओवेसी यांनी एक असं स्टेटमेंट केलेलं आहे की आता मुस्लिमांनो घाबरू नका, तुम्ही सुद्धा वाघ व्हा. हे नेमकं काय चाललं आहे, म्हणजे वाघ होऊन आता यांना कुणावर अटॅक करायचं आहे, अशा पद्धतीचं हे जे देशातलं एक वातावरण तयार केलं जातं आहे, याच्याकडे आता आपण कसं बघायचं आहे? मुळात पुन्हा एकदा ती भीती, अनामिक भीती, या संपूर्ण, मी परत प्रदेश, पक्ष आणि विचार या पलीकडे जाऊन बोलतोय की ते बंगालमधले असतील, दुर्दैवानी रामचंद्र गोहाय बंगालमधले नाही आहेत, रामचंद्र गोहाय कानडी आहेत, कर्नाटकमधले आहेत, अधूर गोपाल कृष्णन हे केरळमधले आहेत, श्याम बेनेगल यांचं कुठं आहेत हे आपल्याला परिचित आहेत, त्यामुळे ठीक आहे, बंगाली लोकांचं वर्चस्व याच्या जास्त आहे म्हणून तुम्ही बंगालशी जोडून प्रादेशिक वाद घालताय. मी प्रादेशिक वादाच्या पलीकडे जाऊन माझा मुद्दा असा आहे की एक भारत देश, या देशात घडणारी जी घटना आहे त्या घटनेपायी आमच्या देशातील 130 कोटी जनतेपैकी काही जनतेच्या मनात एक अनामिक भीती बसत चालली आहे की का पुन्हा एकदा आम्हाला तो सगळा काळ अनुभवावा लागेल का. सत्य मी पुन्हा परत एकदा सांगतोय, मला 84 दंग्यात जे घडलं त्याचं मी समर्थन करत नाही,
त्या काळात सुद्धा विचारवंतांनी त्याचा विरोध केला, विद्रोह केला, त्याबद्दल बोलले. दुर्दैवाने त्या काळात मीडिया नव्हता, त्या काळातलं लेखन लोकांनी समोर आणलं नाही, किंवा नंतर घडलेल्या घटनांवरती ज्या त्या पद्धतीने प्रत्येकजण व्यक्त होत गेला, या 45 लोकांनी व्यक्त झालं ठीक आहे, हरकत नाही. या 45 लोकांनी आज चर्चेला तोंड फोडून दिलं. तुम्ही आम्ही त्याच्यावरती चर्चा करतोय, बोलतोय, पण कमीत कमी हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. ज्या भारतातल्या जनतेनी, ठीक आहे, मला त्या राजकीय विश्लेषणात जायचं नाही आहे, किती टक्के लोकांनी मत देऊन कोणाला निवडून दिलं आणि का निवडून दिलं, पण जेव्हा भारतातल्या लोकांनी 300 सारख्या संख्येच्या मध्येहून तुम्हाला खासदार निवडून दिले, देशाला एक पंतप्रधान दिला, देशाला एक अपेक्षित असलेलं, ठीक आहे, आम्हाला हा पक्ष अपेक्षित आहे, आम्हाला ही ही सत्ता अपेक्षित आहे, अपेक्षा दिली, ती स्थिर सरकार मिळालं. स्थिर सरकार मिळाल्यावरती जे पंतप्रधानांचं स्टेटमेंट आहे, सबका विश्वास, याच्यावरती मला जास्त फोकस आहे. सबका विश्वास हा जर मिळवायचा असेल तर एका विशिष्ट समाजाच्या मनात या सबका विश्वासबद्दल जर भीती वाटत असेल तर या देशातल्या पालकांनी, पालकत्व ज्यांनी स्वीकारले पंतप्रधान म्हणून, त्या पालकांनी, कारण पालकाला सगळी मुलं सारखी असतात, हा माझ्या जवळचा आणि हा माझ्या दूरचा नसतो, त्यामुळे पालकाला जर ही गोष्ट लक्षात आली की या माझ्या मुलाला त्रास होतोय, तर त्यांनी दुसऱ्या मुलाला थोडंसं खडसवावं की बाबा या मुलाला त्रास नको होऊ देऊ, आपण एकत्र मिळून मग विकास करूयात. या देशातला विकास करण्यासाठी प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. मला या दोघांनाही सांगायचं आहे, या देशाला कृपया पुन्हा एकदा हिंदू आणि मुसलमान या गोष्टीमध्ये नका वेगवेगळं पाडू. आम्ही खूप भोगलंय आणि पुन्हा एकदा 21व्या शतकात जी नवीन पिढी आमच्याकडे, जे 2000 जन्मली, ती मुलं आज 21 वर्षाची 20 वर्षाची व्हायला लागली आहेत, त्यांना पुन्हा एकदा आम्ही तोच अनुभव 70 च्या आपण सगळे एकत्र येऊन या विचार, या गोष्टीवरती विचार केला पाहिजे की अशा मानसिकतेच्या लोकांना आम्ही कशा पद्धतीने थांबवू शकू. औरंगाबादची घटना तुम्ही खूप मोठं ढळळीत उदाहरण आहे आमच्या डोळ्यासमोर, की एक घटना घडते आणि दुसरी घटना फक्त तिचा फायदा घ्यायचा आहे आम्हाला, म्हणून आम्ही ती घटना घडवून आणतो. अशा कितीही घटना फायद्यासाठी केल्या असतील, याच्या सुद्धा गोष्टी या मीडियाच्या माध्यमातून बाहेर याव्यात, जेणेकरून सर्वसामान्य लोकांसमोर खरं चित्र उभं राहील. या पक्षीय आणि या सगळ्या नेत्यांच्या बोलण्यात येणारं चित्र आणि खरं चित्र हे एकदा देशासमोर स्पष्ट येऊ द्या, म्हणजे कदाचित मॉब लिंचिंगच्या संदर्भातल्या आमच्याही भ्रामक कल्पना, आमच्या डोळ्यासमोर जे चुकीचं चित्र उभं केलं आहे ते कदाचित आमच्यासमोरनं स्पष्ट येईल की हे काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेली गोष्ट आहे. आम्ही म्हणत नाही की हे कुणीतरी एखादी विशिष्ट मुद्दा म्हणून केली आहे किंवा पंतप्रधानांना बदनाम करण्यासाठी, हा गैरसमज कृपया डोक्यातनं काढून टाका. अतुल शाह, अगदी शेवटचा 1.5 मिनिट राहिलाय, उत्तर द्या, कारण त्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडलेत की आता बास झालं आणि हे हिंदू मुस्लिम म्हणजे पुन्हा एकदा त्या दिवसांची आठवण आता आपल्याला नको आहे. तंत्रज्ञानाचा नवीन पिढीचा अतिशय चांगला मुद्दा आणि चांगला विषय. अतुल शाह, सुहाजी एक वाक्य मला फक्त बोलायचं होतं. हा बोला बोला, विष्णू चांगले बोला. अतुल शाह एक मिनिट, एक वाक्य मला तुमच्या याच्या आधी बोलायचं आहे की या देशात मॉब लिंचिंग म्हणजे, मॉब लिंचिंग म्हणजे दलित आणि मुसलमान असा वर्ग करून दाखवण्याचा प्रयत्न होतोय. चंदन गुप्ता, विनय प्रकाश, बंगालमधला 17 वर्षाचा महेतो, हे पण मॉब लिंचिंगची उदाहरण आहेत, यावर पण चर्चा झाली पाहिजे. सगळे निंदनीय, त्याचं समर्थन कोणीच केलेलं नाहीये, म्हणून म्हणतोय स्पष्ट चित्र समोर येऊ द्या. मॉब लिंचिंग म्हणजे नेमकं काय आहे, दलित मुसलमान जय श्रीराम याचा उल्लेख करून, दलित मुसलमान जय श्रीराम याचा उल्लेख करून याची दिशा वळवण्याचा प्रयत्न याची दिशा वळवली नाही सर. स्पष्ट तुम्ही सांगा, तेच म्हणताय की तुम्ही स्पष्ट करा, मॉब लिंचिंगची व्याख्या तुम्ही स्पष्ट करा म्हणताय. आपण सगळे सहमत आहोत, कोणी असं म्हणलेलं नाहीये. बरं, अतुल शाह उत्तर द्या, शेवटचा मिनिट आहे. अतुल शाह, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? वापरून त्यांनी हे करायला लावलंय, बाकी याच्या पलीकडे काय. मी तर हिंदू मुस्लिम एरियाचा आमदार होतो, आज नगरसेवक पण आहे माझ्या इथे, लोकांचं म्हणजे कुठली सरकारी योजना असं कधीच झालं नाही की हिंदूला दिली आणि मुस्लिमला नाही, आणि मुस्लिमला दिली हिंदूला नाही. एवढं चांगलं एक सरकार आलं आहे आणि सेवक सरकार आलं आहे, त्यामध्ये त्यांनी मगाशी असं कधीच बोललो नाही की मॉब लिंचिंग तर होत असता. नाही, मी सांगितलं होतं की मगाशी कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये त्या एवढ्या मोठ्या देशामध्ये काय ना काय होत असत,
सगळ्यांना तुम्ही ते मॉब लिंचिंग आणि दलित बायस आणि हे बायस हे करू नका. आपण सगळ्यांनी आता पंतप्रधानांनी सांगितलंय देशाला पुढे न्यायचं आहे, आपण चंद्रयान 4 महिन्यात पोहोचणार आहे, आपण एक्सपोर्ट आपले वाढवायचे, हे सगळं चर्चा करून या दुनिया ठिकाणी विसरून जा. ठीक आहे अतुल शाह, तुमचा मुद्दा कळलेला आहे, आपली वेळही संपत आलेली आहे त्यामुळे मला इथेच थांबावं लागत आहे. पण आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपला वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. आपण इथेच थांबूयात. पण शेवटी एकच जाता जाता की आता खरंच ते जे एका पिढीनी भोगलेलं आहे ते आता याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या पुढच्या पिढीला भोगावं लागू नाही अशा पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये नको. जर मोदी असं म्हणतायत की सबका विश्वास, तर तो विश्वास जो आहे तो या देशामध्ये टिकून राहावा प्रत्येकाच्या मनामध्ये, हीच एक अपेक्षा याच्यातनं आपण व्यक्त करूयात. इथेच थांबूयात. पाहत राहा AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचं.